माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रीतिताई शिंदे यांचं सोलापूर वकील संघाच्या वतीने त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबद्दल जोरदार स्वागत करण्यात आलंय. सोलापूर विधिज्ञ संघाच्या सदस्य शहर मध्य विधानसभेच्या विद्यमान आमदार माननीय ऍडव्होकेट प्रीतिताई शिंदे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी मिळाली. याकरिता बार असोसिएशनच्या वतीने त्यांचं अभिनंदन करून स्वागत करण्यात आलं. या उमेदवारीच्या समर्थनार्थ वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट असीम बांगी, सचिव ऍडव्होकेट करण भोसले, सहसचिव ऍडव्होकेट अनिता रणशृंगारे, माजी अध्यक्ष मंगला जोशी चिंचोळकर, माजी अध्यक्ष ऍडव्होकेट के चंद्रमोहन, ऍडव्होकेट दादासाहेब जाधव, ऍडव्होकेट युवराज अवताडे, ऍडव्होकेट अजय रणशृंगारे, ऍडव्होकेट पी बी गायकवाड, ऍडव्होकेट रफिक शेख, ऍडव्होकेट सुनील क्षीरसागर, ऍडव्होकेट कुरापटी, ऍडव्होकेट सहदेव बडकुंबे, ऍडव्होकेट केशव इंगळे, ऍडव्होकेट वसीम बागवान, ऍडव्होकेट राहुल बोटकर आदींची उपस्थिती होती. ऍडव्होकेट प्रणिती शिंदे या एक आदर्श आणि कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी आहेत. शहराच्या विकासकामात त्यांचं मोठं योगदान आहे. सलग 3 टप विधानसभा सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोलापूर विधिज्ञ संघातल्या पहिल्या महिला एकमेव विधिज्ञ आहेत. याचा आम्हा सोलापूर वकील बंधू भगिनींना रास्त अभिमान आहे. आता त्यांना महाविकास आघाडीनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे. या माध्यमातून त्यांना संसदेत सोलापूरचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या उमेदवारीचं स्वागत करून त्यांच्या विजयासाठी मेहनत करण्याची ग्वाही वकिलांनी दिली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेण्यात आली आणि निवडणूक प्रचारातील वकिलांची भूमिका काय यावर चर्चा करण्यात आली.